नमस्ते, वेलकम टू इंडिया। नमस्कार, वेलकम टू पुणे नगरी मध्ये। नमस्कार, वेलकम टू पुणे भक्त रिक्षावाला फ्रॉम। हाय, हॅलो, वेलकम टू साऊथ कोरियन, वेलकम टू पुणे। वेलकम टू जापान पुणे भक्त रिक्षावाला। वेलकम टू पुणे। वेलकम टू पुणे। वेलकम टू पुणे। वेलकम टू पुणे भक्त रिक्षावाला। डियर इटालियन ब्रदर्स अँड सिस्टर, वेलकम टू पुणे भक्त रिक्षावाला। नमस्कार, मी डॉक्टर केशव क्षीरसागर, टीम भक्त रिक्षावालाकडून। पुणे शहरामध्ये G20 काही मीटिंग्ज होणार आहेत आणि अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल या मीटिंग्ज आहेत। रिक्षा चालक हे अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरमधल्या महत्त्वाचे स्टेक होल्डर्स असतात आणि त्यामुळे आम्ही आमच्या फोरमतर्फे, रिक्षा चालकांतर्फे जे गेस्ट येणार आहेत G20 त्यांचं वेलकम स्वागत करण्यासाठी आमच्या रिक्षांवरती अशा प्रकारचे सगळ्या देशांचे स्टिकर्स आणि त्यांच्या त्यांच्या बोली भाषेने त्यांना वेलकम असे संदेश लिहित आहोत। आणि एक नागरिक म्हणून, एक जागरूक नागरिक म्हणून भारताचे जी आमची रिस्पॉन्सिबिलिटी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याचबरोबर जे परिषदेमध्ये गेस्ट येत आहेत त्यांना असं आव्हान करतो आहे की तुम्ही अर्बन डेव्हलपमेंट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल बोलणार आहात। तुमची थीम आहे की इन्क्लुझिव्ह, रेझिलियंट आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट व्हावी। पण रेझिलियंट आणि इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट जर का खरोखर हवी असेल तर फक्त फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल न बोलता ऑनलाईन इन्फ्रास्ट्रक्चर, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल सुद्धा बोलावं। डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आता देशांच्या स्कायलाईन चेंज करते, खूप अविभाज्य घटक झालं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर। मग ते ट्रान्सपोर्टमधलं असो, कॅब ॲग्रिगेटर्स असो किंवा फूड ऑर्डर्स असो, ओला असो, झोमॅटो असो, स्विगी असो, असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स जे डिजिटल आहेत ते अविभाज्य घटक आहेत अर्बन डेव्हलपमेंटचे आणि त्यांच्याबद्दल पॉलिसी तयार झाली पाहिजे। हे जे ॲप्लिकेशन्स आहेत त्यांच्यावरती सरकारचं नियंत्रण पाहिजे, पारदर्शकपणे त्यांनी काम केलं पाहिजे। नाहीतर हे ॲप्लिकेशन्स फक्त जे कामगार आहेत जे त्या ॲप्लिकेशनवरती काम करतात त्यांना वापरून घेतील आणि त्यांची एक प्रकारे पिळवणूक होईल, तर हे होऊ नये म्हणून डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरची सुद्धा चर्चा झाली पाहिजे। अनेक जर्नल्स बघितले, अनेक ब्लॉग्स वाचले, पण फक्त फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरचीच चर्चा होतीये। आपण 21व्या शतकामध्ये आहोत, तर जागतिक परिषदेमध्ये जे जे कोणी गेस्ट आहेत त्या सगळ्यांची विनंती करतो की डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल सुद्धा बोलूयात आणि तरच ही इन्क्लुझिव्ह ग्रोथकडे आपण जाऊ शकू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।